कायमच ठिकाणी काय नाही काही बरं आहे. शेतातली कामं झाल्यात आता उन्हाळ्याचे दिवस आल्यात. घरची कशी आहे सगळी? बरे आहे. तर मी जायचं तर मला पण आता कुठं टाईम आहे. घरातलं करता करता नको होत आहे. राहण्यातलं आहे घरातलं आहे. हो तर पोरं सुट्ट्या लागल्या जायो नाही याचं घरनं. आई वडील म्हणत होते पोरांना घेऊन ये नातवंडाला घेऊन ये. बरे दिवस झालेले. जाणार आहे हे 2-3 दिवसात. कधीतरी तुम्ही बघ आता फोनवर तेवढं बोलणं होत आहे बघ माझं तर. हो आता मस्त. मी तर वर्ष झाली गेली नाही. वर्षानं गेलीस आता तू म्हणजे? जाणी का जाणार आहे मी. होय अजून गेलीस नाही सर? नाही तर. अगं बाई मला त्या दिवशी म्हणलं तुझं पोरग जाणार आहे आम्ही म्हणून. काय आता पोरग जाणार आहे. पोराचं क्लास चालू झाले त्याच्यामुळं काय जाणं वाटते. जाऊन येऊ आपण कामामुळे वेळच नाही. जाऊन यायला पाहिजे का बघून जरा काय बघ झालं आता गेली त्याला. होय ना. आधी सारखी फोन करते ये म्हणून. आमची आई म्हणत होती लय खुशीत गप्पा चालल्या. या बसा. चालल्यात बाबा. जेवण बिवण झाली बसलोय आपलं बोलत. काय चाललंय मायरचं इकडचं तिकडचं आहे का नाही. आता काय करायचं आपलं बसलोय गप्पा मारत. सांगते तिच्या मायरचं मी सांगते माझ्या मायरचं. पायाला काय झालं? पायाला पायाला काय झालं तुमच्या? काय नाही चालायचं जाता म्हातार. पायाला काय झालंय? पायाला पायाला ना भानगड अशी आता वय झालंच आहे आपलं. घरी कोणी नाही. गप्पा मारायला ज्येष्ठ ज्येष्ठच्या कामाला जात. तुम्ही राहता ना दहापुरीकडे बसायला मस्त गप्पा बिप्पा मारावा. गप्पा झाल्यावर चहा पाणी होतो. गरम नको होऊन जाते बाकी काय. आम्हाला आपलं बरं वाटतं आहे का नाही. आपलं बरं वाटतं म्हातार माणूस आहे आपलं. बोलणं चालणं इकडं तिकडं माझ्या मुली सारखं वडिलांसारखं आहे का नाही. माहेरात आपलं आले आम्हाला बी होत आहे. हो आणि माहेरच कुत्र जरी बाईला दिसलं ना तरी आपरुक वाटतं. तुमच्या पोरी येतात का नाही दादा? येतात ना. येतात. कुठे कुठे दिले होते? दोन पोरी. एक जुन्नरला दिले. एक तिकड बिंगुऱ्याला दिले. पुणे जिल्ह्यात लय माया म्हाताराय. होय पोरी आली नुसती इथे ठेवू का तिथे ठेवू करते. आणि पुरी आल्या का लय सांग मला. ती लहान शेवटची मुलगी आहे ना एकदम तुझ्या सारखी. आणि इकडे लाखलगावाला दिले ना या पुरी सारखी. खूप समाधान वाटत. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या बापा त्यांना बी वाटते आपल्या लिखी असले काही त्या माता येत आपलं बसतं मनातलं बोलत आपलं थोडस आपलं मनोरंजन जावं आपलं मध्ये. आधी काय असं वाटलं तर सांगत जावं हक्काने. सुना कसं हा वाटलं तरी सांगा. सुना कसं सुना कसं आता बाबा ते सांगा होतो पांगत. तुला माहित नाही सुनाचं कसं चालतं की आता आपण काय आता दुनियात बघतोय की सगळे बघतोय आता आहे का आपल्याच घरात नाही आता काय म्हातार गा आपल्या बापागत म्हातार का आपले आता आपले वडील आपल्या भाऊजन त्राजीला कधी बोलते का सांग मला. नाही म्हातार कधी सांगते का सांग मला. नाही सांगितलं आणि जर का त्यांच्या कानावर जर गेलं बाकरच बंद होऊन जाईल आपलं. बरोबर आहे ती पण. नाही ती बी बरोबर आहे पण आपल्याला सांगितलं. बोला तर जाऊ नका बाबा. नाही बाबा दोन टाइम आपल्या खायचं गप्पाडायचं तिकडे काय काय करणार आहे का त्याच वाटतंय का तुला मात्र बोलेल उलट म्हणून. आपल्याला काय करायचंय बाबा आपले पोर आहे ना पोर आहे गण चांगले पण आता पोर त्यांच्या कामाला गेल्यावर सुनांचं म्हणलं तेवढं चालतं लागत बसायचं. आपलं वयस्कर आपलं वय झालंय आता आज आज आहे तर उद्या आणि कटकट करत मजा नाही. तो काय ना मान म्हातार आहे चांगला नावतर नाही चांगला बायला खेटू खेटू बसत तुझ्या आज पाहिलं एक दिवस पाहिलं दोन दिवस पाहिलं तीन दिवस पाहिलं तू काय करतोय बाय बस सारखा. काय पाहिलं तुम्ही? तू शांत बस. तू शांत बस. आता बापासारखा माणूस आहे बसला. नाही नाही बापासारखा आहे ना मग मांडे बस ना त्याच्या हाय बापासारखा बस मांडे. आता बघ बाय बोल ना तू ऐक. नाही बापासारखा काय मांडे बस माणूस. अरे काय वाया मारा मागा वाया मारा मागा. अरे बाबा बसलाय तर सावलीला आम्ही बसलो म्हणून आलं पोरीसारखं गप्पा मारच्या घर. अरे मी त्या जातीचा नाहीये. नाही ती माझी मुलगी आहे ना लहान हिच्या सारखी. मी नाही त्या कडी लावा आतली. तुला लय बायचं शोक लय बायचं शोक म्हातारी गेल्या बसून. काय बोलतो उठला का दुसऱ्या बाया बैठे करू त्या बाया उठला का त्या अरे वाया माने बाग ना आज मध्ये तू मस्त जाणार आहे ना काय कलंक लाय तू जीवाला. त्यांचं वय तर शांत बस तू. मी काय मी काय सांग. अरे भाऊ का आजवत घेतो माझ्यावर. नाही नाही तुला ना एकंड आम्हाला जाऊ तू नाही का खड्डे म्हणून फिकीन ना मग तो तू मी
ia să chirchir asti e tu ce? Ca și la chirchir asti. Ca mă ajută. Tu ia pe toa carlo te vede la tera plei 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 te nu tu am să mă dau nu tu nu că răduși unde alegi ziru partea noastră să iei nu tu la sângo eu nai te mai ură white nici tu uțel te acasă care mă tare bana mădi caibi că se bolta eu escar manu să zare nici boala care mă tare au te am ce băpă sar care că caro poliție ce la phone ata bău ia vaiat danja ia vaiat gala jail mode. Ia vaiat mai. Are ia tu vaiat de ca ca loc dar unele poliție sai. Mai am tare la jail mode poliție station mode gala. Ca e odată. Poliția sar că e. Ca eu bicara bolle ma tare. Ma tare. Te fate cu tale. Asta e odăs car. Are tu oru ma tare de man ma tare pe de jumă tare nu. Tu ca sada nu. Are ca e man tu. Tu le rângela rângela. Te jena jena gala cu tu. Rângăie gheala, rângăie gheala, gângăie gheala, amălai zaițe. Ha, ce zaițe? Tu zaițe nu urcun. Zaițe? Că eu cred loc aici, nascare zaala e. E puriu, mi-a tu mă la cai sangatlă? N-ai, n-ai, cai n-ai, baba. Voi la cai, mi-a tăs cam cărind zaala e, băd 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 lagă la tine. Cai n-ai, pe tăi. Ia, ce soang, mi-i tăiega. Manus mă tăi, zaacă zaala, doamnă zaala. Uit la ca tăi, hai da-n da udarnă. Ar bă, mă tăi răște, puriu bășel rătea. Eu de răgă nică băgte. Ata cai băi zâle mai. Ies man tu, hi după ce la zâti cura. Ata cam al zâle. Ata e jauat nai na. Băi, ba cribat nai te jauai legru. Ba cribat nai hai ma tar ma nu dilas. Zâti cura după ce, azi ma la călă iară, ie ma la bollo ata. Pun ma la ata samal, pretext să pail tava. Ata cai cai băi nu mi-nsai. Ida cai. Tu jaca rad bi tista rai. Tei cai. Nei, ida cai tevel cai tu zâle. Au mi cai rege halal te hai ce bândă ni. Ile ma cu cai cai bărle. Ile cai de ma trei jai celagli. Are bău, pân mi cai. Tu șant băs. Tu mai mai tu dătat pare că bucke mai dai de. Dătat raile cu. Ha, ce dibar mi de că marți mândă dau dau. Ce caraiș, cai bolaiș, sang bai ata. Ma tare manu să ia la sel gădi vorbă să îl khail cai dre aple. Na, pun tari cai o. Mi ale aple uge uge betla tani bandă la aple cai to lei un băsli. Eudes cai bolă na khaya ga sang. Ha, te aple un băsle itnă. O mala cai lagat nai. Cai khatai ga ardi bakri lei. Doi cai la ata sang ai mi anu de tu baba. Ha. Bara amcha bai ke se manoranjan karto tu. Ha. Ha. Ma cai bolta tu mi. Ne gappa chapa marte na. Ne, ai mica mai. Atunci phone bun carai la mobile medle. Charging simple mobile da la bun. Ma tata la caiza coru mi. Ai mica mai mult tu ma la. Ai fapt eu de mult la. Cu tine cabar care tu pala de vasa. Garatun palu? Ha? Garat de cunde la. Garat da alu e cunde la vasa. Ta caiza nu mi au mulese ta ma alu. Dar ca garat. Ha? Ia vata vara ne bai. Hai de la vata. Jungle ke mangal. Jungle ke mangal. Thanda gar. Ha va ple bar vata. Bar vata. Ana ami nusta gadi bari un baslo doru ma tara alu. Ia ma tara de jungle ke mangal. Nu tu mala sangaiche na ca mala tikde changla vartte yat ja tumi pan mi alo asto na ata evad toren bolala kai jale evad kai kela ami apa ami bor hoto na gari bor hoto gari kai bor bo ek divas tumi bor samun bai kai hote ara pan tumcha 8 15 divas pan tet chalun utlya ka sutle idon basat ami un basle evad kuta basle hota basle manus pa da 10 minute jail gari par matre asena matre baya 50 baya madhe apla masa bandala tu bau एवढ्या मैदानात हं हे सगळं मोकळं राणे सावली इड काय काय करणार बरं मी का तू उठला का कांदा एवढा बसला का बटाटे एवढा तुला काय बाबा पुरी जागा पाहिजे माझ्या शरीराचं वर्णन करण्यास तुला काही फायदा नाही बाबा तू चुक तो चुक करेल मोर फिरून बोल नको मातारा बितारा पाहि नाही शिरपतराव त्यांचे नाही चुक रे यांची चुकी ये काय करा आता ते घरी बोलले ते का हां ये येऊन बसते
बाया आपला पण येऊन आओ तो बरोबर वहिनी तुम्ही सांगा मी इकडे बांधण आले काय रे घेतले चार ही काय रे दिसले का तुम्हाला तू तुझ्या कामाला आली मी माझ्या कामाला आली होती काय रे पाडून देतो मतर नाही ना मतर मतर अजून बाई ऐक काय रे पाडून देला काय बोलताय तुम्ही मतर सांगा जीव तर आहे का एखादा दगड हांगा तर मतर पडेल बी आणि दोघींची भेट झाली असं मग त्या बोलत बस दोघींची भेट झाली कुठून आला तिसरा मी घरून आलो म्हणलं जाऊ मला फिरायला तू आला काय कशाला इकडे या मतर आता पुढे माझा मळा आहे ना हा मग चाललो आता बांधा शेजारच्या मळ्यामध्ये इकडे काय रे तू अरे पण रस्ता इथून आहे ना कुठून इकडून सरळ जात मग थांबतो का इकडे आला असेल बसला असेल गडीवर जरा अरे भाऊ तिकडे ऊन वतना ऊन तुला माहिती का म्हातारी मेल्यानंतर याला ठेकीने तीन पोर काढे ठेकीची जी त्याला काय माहिती तुम्हाला माहिती का काही जेवण तर लय आवडत त्याच्यामुळे आम्ही म्हणतो असं माहिती का त्या लोकांनी आदवत घेतली माझ्यावर ते पोर मी नाही काढले काय सांगून त्यांना तुम्हाला पहिले किस्सा माहिती का पहिली बायकू केली बाळापर्यंत मिली दुसरी केली साप चावून मिली तिसरी तिसरी घेताकडे पळून गेली आणि मग हा ठेकीचा घरामध्ये घुसला ठेकीला तीन पोरं काढले त्यानं अरे भाऊ का तू दुतल्या तांदळाला बाद लाय तू लय दुतला तांदूळ मी त्या भागात घुसेल नाही तू बरोबर ठेकले दुतली ना अरे तू चांगलं बोलायला दिले पोरा तोंडी लागलं ना तोंडी शिरपत्रा तुझं पाप जर तू आला असेल ना तुम्हाला मारू शकतोय काय म्हातारपणा सारखं वागायचं म्हातारे माझं देवळात जाऊन बसायचं अरे देवळा तू ना आलोय भाऊ नाही जेवढं तू का आला अरे आपल्या गावात चार देवळ आहे इकडे झालं तिकडे तिकडे झालं तिकडे इकडे आंबे मातीचे मंदिर आहे ना तर त्यांना इकडे दर्शन यायला लागत अरे का तोंडाला पाप लायचा तुमच्या लाजा वाटू द्या काय त्यांना सांगू ऐकणार माणूस ते असं इकडे आहे ना यादवन दिव्या त्यांचं दर्शन पत्र जाऊ दे आपले चुकीचं आहे कारण त्यांच्या पुरी बीच सारखे अहो तेच सांगते मी यांच्या पुरी सारखंच आम्ही आहे आम्हाला काय बापा सारखं आहे आमच्या नाही नाही तू नाही आला ना मात्र मी उचलून एखादा खड्ड्यात फेकला मात्र खुब्या तू काढला ना शिरपिया अरे इथून माग केलेलं पाप आहे ना कि तो दोन जन्म फिटणार नाही आता काला पापाच्या माग लागला असं आता काय त्यांचं काढून उपयोग आहे पापन पुण्य काय जाऊ द्या आपल्या चुकीला म्हणायचं जाऊ दे नाही आवडत नको बोलायला बाया पशु काय पाप पुण्य जात पशु परमा नाही तू आता मी त्याला मत ये जा घरी माय बायको ना सगळे तुमचे खाण्यापिणी जेव्हा सगळी जाईल अरे भाऊ मलाही सुनायचं आंघोळ विंगोळ पाट्या बिट्या घसून दे जाईल तुमच्या लक्षात काय लूट नाही झाली नाही त्याची तू काळजीच करू नको नाही तशी माय बायको माणसाला चांगली अरे माझ्या पोरी प्रमाणेच येईल आता तुला काय सांग बोलत जाऊ ना अरे भाऊ पण मी काय तू आज जेवा खावायला आठ आठ दिवस वाटू गेला मला भगवंताने भरपूर दिले आठ आठ दिवस वाटू गेला त्यांच्या मुली चांगल्या खूप आहेत त्यांच्या इकडे बागत येतो काय करी अरे का तोंडाला पाप लावित्या ते बोल राहिले मी थोडीच बोल राहिलो मग ते बाकरी बाजून इकडे बागत खायला त्याला उठी देऊन चांगलं बोल राहिले घरी येत जा असं चहा पाणी घेऊन जा एवढं कुचक्याने नको बोलू पाहिलं का बर का आता मा बायकोला म्हातारे आवडलाय ना घरीच घेऊन देतो कपडे बिपडे करतो का खाटा तो गादी दाखवून देतो कर बाबा आराम करून फॅन लावून देतो त्याला काय हो मला भगवंतानं सगळं दिलेलं आहे म्हणतो जाऊ दे पण आमचे असं कर म्हणा काही हातपाय मोकळे करायला करता येतो मी मनामध्ये आता कबूल झाला म्हणजे काय अंग मोकळं म्हातारे बरं काय वाद घालायचे काय आपल्या बापा सारखा असं म्हण ना मग अरे पण मग तुम्हाला तुमचं काय दुखत आहे पाहिलं का अरे तू नको उर काढू जाशील मरून अरे व्यवस्थित बोल येईल आमच्यावर नाही तर तुम्ही लई सभ्य का हळूहळू बोल बाबा गेला बिला तर आम्ही आमची पंचायत होती का म्हातारा माणूस ऐकत उद्या नाही
नाही आहे ते त्यांचे हात पाय दाबून देत नाही तो सेवाकर आहे तो सेवाकर चांगली सेवाकर अहो त्यांचे आहेत की पुरी बाळ आहे सेवाकर कावळ्यानो कावळ्यासारखी उठल्या उठल्या तोच कुठे तोंड घालू नका खरं बोलत ते सक्यायला राग येतो नाही आपण कावळे आपण कावळे नाही तो राजा हाऊस तो फक्त दूध पितोय राजा हाऊस फक्त दूध पितो ना खरं दूध पितोय नाही देते आमच्या बायकड 76 वर्षा आमच्या बायकड लोकांना पकडू पकडू देते दूध येते ये घरी तुम्ही वाला गाडीत चालत ना रे अजून म्हणून मी तेच म्हणलो तो घरी जाय चहा पाणी अरे मी का बिन करायचंय का तू काय एवढं करावा तोंडला तोंड लागताय कि वय झालंय मात्र का चिडून घेताय म्हातारा छंद म्हातारा लेखन रिक्षा करून देतो एमएस इंट जाते रिक्षामध्ये कारण म्हातारीचा हौसच करायची ना ए तिरप्या बर का मला घर आहे मुलं आहे असं टोचून जर बोलत असाल ना ते पाप तुमच्या ह्या जन्मात नाही सात जन्मात कशाला येतो गेला रस्त्याचा आटेक बिटेक घेऊन पडला मग हे बा माझा बीपी वाढू नका कशाला काय बोलताय आपल्या घरी जाव कशाला ह्यांच्या नादाला लागतंय आता तू निघतो का मार खातो हे बघ तुझ्या काय बापाचं खाल नेहमी काय म्हणतो काय म्हणतो फिरून बोलतो परत फिरून बोलतो म्हातारा माणूस मारून दे बोलाव कसं काय करावं कसलं माणूस दगड घेतला का नाराज नको नाराज नाही होत काय नाही परत फिरून पाहत मग बघ दगड उचली मग अजून बाबा आपले जाव घरी जाव तू काहीच नाही केलं जावा जावा मी पाप केलं नाही म्हणून मी डरत नाही सुरू टाक बघितलंस का बघा त्याचं कार्यक्रम चल तू घरी आता माल इचरून यायचं आता यायचं म्हणलं हो चल बाबा चल